नमस्कार मित्रो महिलांसाठी खास योजना आलेली आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना या योजनेमध्ये आपण दोन लाख रुपये गुंतवल्यास दोन लाख बत्तीस हजार रुपये तुम्हाला व्याजासकट मिळणार आहे भारतीय डाक म्हणजेच इंडिया पोस्ट तर्फे ही योजना आहे पाहुयात योजनेसंदर्भातील संपूर्ण माहिती पहा मुलीच्या आर्थिक उन्नतीसाठी महिला सन्मान बचतपत्र व सुकन्या समृद्धी योजना नवलींचे शिक्षण आरोग्य मुलींचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्य सुधारण्याच्या उद्देशाने पोस्टामार्फत महिला सन्मान बचत पत्र आणि समृद्धी योजना राबवली जात आहे मुलींचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने या योजना फलदायी ठरत आहेत या योजनांच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक विकास साधण्यासही मदत होत आहे महिला व मुलींना आत्मनिर्भर बनण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या महिला सन्मान बचतपत्र आणि सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधता येईल तर महिला सन्मान बचत योजनेची आपण आता उदाहरणार्थ माहिती घेणार आहोत पहा महिला सन्मान बचत पत्र योजनेअंतर्गत महिला पोस्ट ऑफिसात बचत खाते उघडू शकतात तसे या बचत खात्यात एक हजारांपासून ते दोन लाखांपर्यंत रक्कम जमा करता येऊ शकते महिलांनी या बचत खात्यात दोन लाख रुपये जमा केल्यानंतर संबंधित महिलेला दोन वर्षानंतर दोन लाख बत्तीस हजार रुपये मिळतील या योजनेच्या लाभासाठी खाते उघडण्याचा फॉर्म के वाय सी दस्तऐवज तसेच आधार कार्ड व पॅन कार्ड झेरॉक्स या कागदपत्राची आवश्यकता आहे ही योजना पोस्ट ऑफिसमार्फत राबवली जात आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या नावावर किंवा मुलीच्या वतीने तिच्या नावावर तिचे पालक बचतपत्र घेऊ शकतात या योजनेची किमान एक हजार रुपयांपासून कमाल दोन हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची सोय आहे महिला व मुलींच्या नावावर कमाल दोन लाखांपर्यंत किमतीची ही बचतपत्रे घेता येतील पण दोन बचतपत्रामध्ये किमान तीन महिन्याचे अंतर असले पाहिजे या योजनेमधील गुंतवणुकीसाठी व्याजदर सात पॉईंट पाच टक्के तिमाही चक्रवाढ पद्धतीने असून एका वर्षानंतर चाळीस टक्के रक्कम काढण्याची सोय आहे या योजनेतून घेतलेल्या बचतपत्राची मुदत दोन वर्षाची आहे पाहू शकता महिला सन्मान बचतपत्र योजनेत एक हजार रुपये मुदती अंती mm. एक हजार एकशे साठ रुपये पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक केल्यास अंती अठ्ठावन्न हजार अकरा रुपये आणि एक लाखाची गुंतवणूक केल्यास अंती एक लाख सोळा हजार बावीस रुपये आणि दोन लाखांची गुंतवणूक केल्यास दोन लाख बत्तीस हजार चव्वेचाळीस रुपये रक्कम मिळते अशा पद्धतीने महिलांसाठी ही खास योजना आहे महिला सन्मान बचतपत्र योजना आपण पोस्टामध्ये सेविंग खातं उघडून त्यामध्ये दोन लाखाची ठेव ठेवू शकता एक हजार ते दोन लाखांपर्यंत मर्यादा आहे एका महिलासाठी बचतपत्र घेण्यासाठी अशा पद्धतीने दोन लाख बत्तीस हजार चव्वेचाळीस रुपये तुम्हाला मिळू शकतात त्याच पद्धतीने सुकन्या समृद्धी योजना ही सुद्धा योजना तुम्हाला माहितीच आहे तरी सुद्धा याबद्दलची माहिती देऊया केंद्र सरकार आणि राज्य शासनामार्फत मुली व महिलांसाठी गुंतवणुकीच्या व बचत ठेवीच्या योजना राबवल्या जातात त्यापैकी एक योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना होय मुलींचे शिक्षण आरोग्य मुलींचे लग्न तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही एक अतिशय फायदेशीर बचत योजना आहे मुलींचे आई वडील एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेतील गुंतवणुकीवर आठ टक्के व्याजदर असून चक्रवाढ दराने व्याजाची आकारणी केली जाते मुलीच्या जन्मानंतर ते दहा वर्षापर्यंत मुलींचे खाते उघडता येते खाते उघडल्यापासून पंधरा वर्षापर्यंत प्रत्येक वर्षी किमान अडीचशे रुपये ते कमाल एक लाख पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक करता येते प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये भरत गेल्यास मुदती अंती पाच लाख एकोणचाळीस हजार चारशे त्रेपन्न इतकी रक्कम मिळते या योजनेतील गुंतवणुकीवर आयकरात सूट सुद्धा आहे या योजनेचा अधिक माहितीसाठी पोस्ट ऑफिसशी संपर्क साधायचाच आहे त्याचबरोबर तुम्हाला या योजनेची अधिक माहिती हवी असेल सुकन्या समृद्धी योजना त्यासाठी कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ त्याबद्दल उदाहरणासह देण्यात येईल तर मित्रो महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेची माहिती तुम्हाला आवडली का नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद